हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण एम पी एस सी परीक्षेबाबत एक महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पात्र विद्यार्थी ठरणार आता अपात्र, धक्कादायक बातमी आहे. आणि संयुक्त पूर्वपरीक्षासुद्धा कोणत्या महिन्यात होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. एस सी बी सीतील उमेदवारांना खुल्या व ई डब्ल्यू एसमधून संधी मिळणार आहे, त्यामुळे जवळपास 1.5 लाख उमेदवारांच्या निकालांची पडताळणी करावी लागणार आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वच परीक्षांचा निकाल बदलणार असून पात्र ठरलेले अनेकजण अपात्र होणार आहेत. इथे पाहू शकता तुम्ही, पात्र ठरलेले अपात्र होणार आहेत. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना खुल्या आणि ई डब्ल्यू एसमधून संधी दिली जाणार असल्याने आतापर्यंत पार पडलेल्या प्रत्येक परीक्षांचा निकाल पुन्हा नव्याने जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे ज्यांची पूर्व मुख्य परीक्षा झाली आणि त्यात ते उत्तीर्ण झाले त्यातील काहींना बाहेर जावे लागणार असून त्या ठिकाणी नव्यांना संधी मिळणार आहे. तर ज्या परीक्षांच्या मुलाखती राहिल्या आहेत त्या परीक्षेची यादी मुख्य परीक्षेवरून पुन्हा नव्याने काढली जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्या मुलाखती झाल्या आहेत त्यापैकी काहीजण अपात्र ठरतील. प्रक्रिया कशी होणार आहे पहा. एस सी बी सीतील जे उमेदवार आहेत त्यांची वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्काची रक्कम पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेला पात्र ठरविण्यापूर्वी पूर्वपरीक्षेचा निकाल बदलणार आहे. मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीपूर्वी पुन्हा नव्याने तयार होणार निवड यादी. वनसेवेसह अन्य पदांसाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर, त्यातही होणार सरकारच्या आदेशानुसार बदल. पूर्व मुख्य आणि मुलाखतीतही जे उत्तीर्ण झाले आणि ज्यांचा निकाल जाहीर झाला आहे त्यांच्या नियुक्त्या राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहेत. संयुक्त पूर्वपरीक्षेपूर्वी उमेदवारांसाठी पर्याय. संयुक्त पूर्वपरीक्षेपूर्वी आता एस सी बी सीतील उमेदवारांना ई डब्ल्यू एस की खुल्या प्रवर्गातून परीक्षा द्यायची आहे यासंबंधी पर्याय भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी त्यांना 8 ते 10 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्यातच ही परीक्षा होईल असेही आयोगातील सूत्रांनी सांगितले. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिले सर्व परीक्षांचे निकाल बदलणार आहेत. संयुक्त पूर्वपरीक्षाही सप्टेंबर महिन्यात होणार आहे. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.